केंद्रीय खनिज कानून को राज्य सरकार ने स्थगित किया है। इस संबंध में राज्यपाल और केंद्र सरकार के पास शिकायत करेंगे, साथ ही उच्च न्यायालय में भी याचिका दायर की जाएगी। ऐसी जानकारी विधायक चंद्रशेखर बावनकुले ने दी। केंद्र सरकार के खनिज निधि का सही तरीके से उपयोग हो, इसलिए केंद्र सरकार ने 23 अप्रैल 2021 को कानून में कुछ सुधार किया, लेकिन राज्य सरकार ने इस कानून को एक पत्र भेजकर स्थगित कर दिया। खनिज निधि में अनियमितता करने के लिए ही इसे स्थगित किया गया है, ऐसा आरोप विधायक चंद्रशेखर बावनकुले ने लगाया। इस संबंध में राज्यपाल और केंद्रीय खनिज मंत्रालय के पास शिकायत करेंगे, साथ ही उच्च न्यायालय में भी स्थगिति के खिलाफ याचिका दायर करेंगे। ऐसी जानकारी विधायक बावनकुले ने एक पत्र परिषद में दी। केंद्र शासनाचा खनिज कायदा आहे हा राज्य सरकारचा कायदा नाही। केंद्र सरकारच्या खनिज कायद्यामध्ये जिल्हा खनिज प्रतिष्ठान तयार करण्यात आलं। 23 एप्रिल 2021 ला केंद्र सरकारनी कायदा करून कायदा दुरुस्ती करून जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष कलेक्टर असावे, सर्व लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषद सदस्य त्यामध्ये असावे आणि ज्या नियमाप्रमाणे या खनिज विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून केंद्रानी केंद्रीय कायद्याने वसूल केलेला खनिज निधी हा कायदेशीर वापरावा याकरता प्रतिष्ठान तयार झालं। पण या सरकारला खनिज विकास निधीमध्ये जो केंद्राच्या कायद्याने निधी मिळतो त्या निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार करायचा आहे, अनियमितता करायची आहे आणि म्हणून या सरकारने केंद्राच्या कायद्याला म्हणजे केंद्राच्या कायद्याला स्थगिती देणे यापेक्षा नियमबाह्य काम कोणतंच राहू शकत नाही। 24/12/2021 ला या सरकारनी महाविकास आघाडी सरकारच्या उद्योग विभागाने या कायद्याला एक पत्राद्वारे स्थगिती दिली। अत्यंत नियमबाह्य काम भ्रष्टाचार करण्याकरता अनियमितता करण्याकरता तयार केलं आणि म्हणून मी महाविकास आघाडी सरकारची तक्रार आधी राज्यपालाकडे करणार की राज्यपालांनी या सरकारनी जे नियमबाह्य काम केले याच्यावर कारवाई करावी। केंद्राकडे मी तक्रार करणार, केंद्रीय खाण मंत्रालयाकडे, केंद्रीय खनिज मंत्रालयाकडे आणि नंतर मग उच्च न्यायालयात सुद्धा जाणार। पण या सरकारने जे भ्रष्टाचाराचा अड्डा बनवलेला आहे, अनियमितता करण्याचा अड्डा बनवलेला आहे, नियमबाह्य काम करण्याचा अड्डा बनवलेला आहे, हे आम्ही होऊ देणार नाही आणि या सरकारच्या या अशा खोट्या कामाला आम्ही सोडणार नाही। हे जे पत्र जे दिलेलं आहे,